बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत इयत्ता 8वी विषय इतिहास, घटक क्रमांक 4, 1857 स्वातंत्र्य लढा। या लढ्यामध्ये भारतीयांना यश सुरुवातीला मिळालं, परंतु नंतर हा लढा इंग्रजांनी बिमोड केला या लढ्याचा, आणि या लढ्यामध्ये भारतीयांना अयशस्वी व्हावं लागलं। मग हे अयशस्वी होण्याचं अनेक कारणांपैकी एक कारण आहे की आंतरराष्ट्रीय परिस्थिती त्यावेळेस इंग्रजांना अनुकूल होती। आता आंतरराष्ट्रीय म्हणजेच काय, तर जगामध्ये जे वेगवेगळे देश असतात आणि सर्व देशाबरोबरचं जे वातावरण, जे संबंध असतात, त्याला म्हणायचं आंतरराष्ट्रीय परिस्थिती। मग त्याच काळामध्ये इंग्रजांचं आणि रशिया या देशाचं एक युद्ध चालू होतं, त्या युद्धाला क्रिमियन युद्ध म्हणून ओळखलं जातं। तर या क्रिमियन युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला, आणि त्या ठिकाणी या विजयामुळे इंग्रजांचा आत्मविश्वास वाढला। त्याचबरोबर इंग्रजांच्या विजयामुळे त्यांच्या सैन्याचं धाडस वाढलं, आणि त्याच काळामध्ये इंग्रजांचा जगातील अनेक देशांशी व्यापार चालू होता। तुम्हाला माहिती आहे की इंग्रज हे आपल्या देशातसुद्धा व्यापारासाठीच आलेले होते। मग हा व्यापारी देश जगामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये याचा व्यापार चालू होता, आणि मग व्यापार असल्यामुळे अर्थातच या देशाकडे संपत्ती भरपूर होती, भांडवल भरपूर तयार झालेलं होतं, या देशाकडे आरमारी ताकद मोठी होती। आरमारी ताकद म्हणजे काय, तर आरमार म्हणजेच त्या ठिकाणी सागरावर जे सैनिक लढा देतं त्या सैन्याला आरमार म्हणतात। मग यामध्ये जहाजे, गलबते, नावा, पाणबुड्या या सर्व प्रकाराला त्या ठिकाणी आरमारी ताकद असे म्हणतात। मग ही ताकद इंग्रजांची खूप मोठी होती, आणि मग या सर्व परिस्थितीच्या मानाने आपले जे भारतीय उठावकरी होते यांची परिस्थिती अत्यंत नाजूक होती। यांच्याकडे कोणत्याही प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे नव्हती, यांच्यामध्ये नेतृत्वाचा अभाव होता, यांच्याकडे एकसंधपणा नव्हता, म्हणून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल असल्यामुळे या उठावामध्ये भारतीय उठावकार्यांना त्या ठिकाणी अयशस्वी व्हावं लागलेलं आहे। धन्यवाद।